सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आमदार शरददादा सोनवणे यांच्या रायगड निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी जागरण गोंधळाच्या माध्यमातून देखील आंदोलन करण्यात आले. समाजाच्या वतीने आज दिनांक 5 ऑगस्ट 2018 आम्ही सगळे सकळ मराठा समाजाच्या वतीने आम्ही सगळे मराठा बांधव माननीय आमदार शरददादा सोनवणे यांच्या घरापुढे जे धरणं आंदोलन केलेलं आहे त्याचप्रमाणे सकाळपासून जागरणाचा कार्यक्रम, लावणीचा कार्यक्रम तसेच गोंधळाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे, अजून चालू आहे. या जागरण गोंधळाच्या माध्यमातून आम्ही एक सांगू इच्छितो या ठिकाणी माननीय आमदार शरददादा सोनवणे यांच्या घरापुढं आम्ही जो कार्यक्रम ठेवलेला आहे, जागरण ठेवलं आहे, गोंधळ ठेवलं आहे, लावणी ठेवली, तोच गोंधळ, आरक्षणाचा गोंधळ तुम्ही जे अधिवेशन होणार आहे, जे अधिवेशन सेपरेट अधिवेशन होणार आहे मराठा आरक्षण संदर्भात, त्या ठिकाणी गोंधळ मांडावा आणि आमच्या मागण्यांना न्याय द्यावा, मराठा आरक्षण मिळावं यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहावं असं सकल मराठा समाजाच्या वतीनं, जुन्नर तालुक्यातल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला आश्वासित करतो. आपण आम्हाला शब्द द्यावा की आलेल्या अधिवेशनामध्ये, येत्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण तुम्ही घेऊनच याल अशी आशा या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करतो. महाराष्ट्र आणि अखंड हिंदुस्थानाच्या स्वराज्याच्या व्यवस्थेचं खरं तर ज्यांनी काम केलं ते मराठा, आणि त्या मराठ्यांची आत्ताची परिस्थिती पाहता त्यांची जी मागणी आहे ती मागणी खरोखर योग्य आहे. कारण सर्वच सत्तेत असणाऱ्या इतक्या वर्ष कारभार करणारी मराठीशाही ही काही सर्वसंपन्न नाही. मराठ्यांचे जवळजवळ आज 55% मुलं किंवा 55% कुटुंब ही आज अतिशय बिकट अवस्थेमध्ये राज्यामध्ये आपल्या स्वतःचं जीवन जगताना नोकरी आणि शिक्षणामध्ये त्यांची फार पिछाड झालेली आहे. त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी निश्चितपणे विषय बोलवणाऱ्या आरक्षणाच्या अधिवेशनाला मी माझी किल्लेश्वरचा आमदार म्हणून त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट करणार आहे. जनतेने फक्त कुठलाही विद्रोह करू नये, शांततेच्या मार्गाने कालेच्या पद्धतीचं आपण त्या ठिकाणी संचलन केलं, जो आदर्श महाराष्ट्राच्या पटलावर राहिला त्याचं नक्कीच कौतुक. तालुक्याचा आमदार म्हणून मी माझ्या आम जनतेचं करेन आणि माझ्या जनतेला मी सांगेन की शेवटी हे सार्वभौम असलेलं राष्ट्र, याच्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे. काही अडचणी आहेत तांत्रिक, त्या अडचणी दूर करून निश्चितच राज्याचे मुख्यमंत्री याच्यामध्ये अतिशय चांगला निर्णय करेल. आणि मला खात्री आहे की हे शासन, हे सरकार, हेच मुख्यमंत्री निश्चितपणे मराठी असलेल्या व्यवस्थेला न्याय मिळून देईल. आपण पाहता येईल गेल्या 3.5 वर्षामध्ये शेतकरी असेल, दलित समाज असेल, OBC असेल किंवा आता मराठा समाज असेल, या सर्वांसाठी सर्वतोपरी काम करणारं हे शासन निश्चितपणे सगळ्यांना बरोबर घेऊन चालेल. थोडासा संयम आणि सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, एवढं आपण सर्व कराल ही भावना तालुक्याचा आमदार किल्लेश्वरचा श्रीधर यांना तरी व्यक्त करतोय. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर विजय चाळक, 0 प्राईम, पिंपळवंडी.